मराठा आरक्षणावरून जरांगेंनी राजकीय भाषा करू नये. यामागे कोणी राजकीय बोलवता धनी आहे का जो आंदोलनावर स्वार होऊन आपली पोळी भाजू इच्छितोय? जाळपोळीचं समर्थन आपण करणार आहोत का? लाखोंचे मराठे मोर्चे शांततेत निघाले जगासमोर, आदर्श त्या मोर्चाने केला नेतृत्व नसतानाही. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न हिंसेनं आणि जाळपोळीनं होता कामा नये. खरं म्हणजे देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, कोर्टात टिकवलं, नंतरच्या सरकारनं ते घालवलं, तरी पण देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे दिलेलं आरक्षण समाजाला माहीत आहे, समाजाप्रती त्यांच्या समाजाच्या मनात त्यांची प्रतिमा निश्चितच चांगली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना आणि पक्षाला टार्गेट करू नये अशा प्रकारचं या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. नमस्कार. मनोज जरांगेजी, आपण जे आंदोलन करताय समाजासाठी, जातीसाठी जे करताय, त्याचं आम्ही सर्वांनीच समर्थन केलंय. पण ज्या पद्धतीमध्ये आज आपण माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांचा ज्या पद्धतीमध्ये उल्लेख केला, हा उल्लेख खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे असं मला तुम्हाला स्पष्ट एक तुमचा समाज बांधव म्हणून सांगायचंय. ज्या देवेंद्र फडणवीसांनी या मराठा समाजाला संपूर्ण 100% आरक्षण दिलं, ज्या देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं, ज्या नाकर्ते उद्धव ठाकरेच्या सरकारमुळे आरक्षण सुप्रीम कोर्टात निघून गेलं, त्यांना काही न बोलता ज्यांनी आपल्याला 50 वर्षात जे मराठे मुख्यमंत्री होऊन गेले, मग पार वसंतदादा पाटील असतील, शंकरराव चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, निलंगेकर पाटील असतील, बाबासाहेब भोसले असतील, ह्यांनी सातत्याने मराठा मुख्यमंत्री राहून देखील जे केलं नाही, ते एक ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी 100% आरक्षण देण्याचं काम सातत्याने लढून या समाजासाठी केलं. आणि त्यांच्यावरती ज्या प्रकारे आपण आरोप करताय, आरोप राजकीय सूडबुद्धीने आपण करताय असा आता कुठेतरी वास यायला लागलाय. मला वाटतं आपला बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे असं मला आता संशय यावा लागलाय. ज्या पद्धतीमध्ये आपण म्हणालात शांततापूर्व आंदोलन राहील, परंतु हे आंदोलन शांततापूर्व न राहता जाळपोळ आणि आमदारांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सरकारच्या घरापर्यंत जायला लागलं. मग याचं तुम्ही समर्थन करणार आहात का? मला वाटतं ज्या पद्धतीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या आरक्षणासाठी प्रयत्न करतायत, जे प्रकरणच मुळी सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट आहे त्याच्यासाठी देखील सरकार प्रयत्न करतंय, त्याला गालबोट लावून माननीय माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा एकेरी उल्लेख करून निश्चित आपल्याला साधायचं काय हे मला आपल्याला विचारायचंय. आणि माझी इच्छा आपल्याला एवढीच आहे मनोजजी, की आपण समाजासाठी लढतोय, एकत्र समाजासाठी लढू, जातीसाठी माती खाऊ, परंतु हे अशा पद्धतीमध्ये जर कोण चालवणार असेल तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, ही माझी तुम्हाला विनंती आहे. पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागलेले आहेत. ज्या समाजकंटकांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, लोकांची घरं जाळली, आमदारांची घरं पेटवली, तोडफोड केली, कायद्याने सुव्यवस्था हातात घेतले, त्याच्याविरुद्ध गृहमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीसजींनी अतिशय कडक भूमिका घेतली. आता त्या भूमिकेला समर्थन करण्यापेक्षा जरांगे पाटीलनी फडणवीसांवर टीका केलेली आहे. याचा असा अर्थ होतो का की जरांगे पाटील या हिंसेचं समर्थन करतायत, त्यांची स्क्रिप्ट कुठून तरी लिहून येते आहे? अगर असं होत असेल तर राज्य सरकार म्हणून आणि मराठा समाज म्हणून ह्याबद्दल आम्हाला विचार करायलाच लागेल, एवढं मी जरांगे पाटलांना सांगेन.